नमस्कार। घराची स्वच्छता कशी करावी, स्वच्छतेला सुरुवात कुठून करावी? बहुतेक जण काय करतात, खिडक्या वगैरे स्वच्छ करतात आणि मध्येच त्यांना वरती कुठे जाळं दिसलं की ते साफ करतात। तसं न करता वॉलवरच्या तुम्ही ज्या लावलेल्या फ्रेम आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत, भिंत पूर्ण रिकामी करून घ्यायची आहे। त्यानंतर एक मोठा झाडू घ्यायचा आहे, त्याच्या साह्याने सिलिंग आणि भिंतीसुद्धा छानपैकी स्वच्छ करून घ्यायची आहेत। त्यानंतर तुमच्याकडे सिलिंगला लावलेले लोम ते झुंबर असेल ते स्वच्छ करा, फॅन जे असतील सिलिंगचे ते स्वच्छ करा, त्यानंतर तुमच्याकडे फ्लॉवर पॉट असतील मोठे मोठे ते स्वच्छ करा आणि शेवटी विंडो स्वच्छ करा। अमेरिकेत इंडियासारखी घरामध्ये खूप अशी धूळ येत नाही, तर आमचा डायनिंग रूम आणि हॉलच्या सगळ्या भिंती आणि फ्रेम वगैरे जे फ्लॉवर पॉट आहेत ते सगळे स्वच्छ करून झाले आहेत। आता आम्ही विंडो क्लीन करायला घेतला आहे। आमच्याकडे हा व्हॅक्युम क्लीनर आहे, याला खूप छान अटॅचमेंट आहेत वेगवेगळ्या। तर या ठिकाणी हा पसरट असा ब्रश लावलेला आहे पाईपला, आणि त्याच्या साहाय्याने आपण विंडोची जी खालची फळी असते ती आपण आता साफ करून घेत आहोत। त्या ठिकाणी जी पण धूळ आहे ती या व्हॅक्युमने छान आतमध्ये खेचली जाते आणि छानपैकी स्वच्छसुद्धा होते। अगदी एक एक कॉर्नर आपल्याला साफ करायचं आहे। आता दुसरी अटॅचमेंट आपण लावली, तर ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने साफ करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी स्वच्छ होतील ह्या विंडो। विंडो आहेत आमच्या मोठ्या आहेत आणि त्या, तर आपण दुसरी आता विंडो घेतली आहे। आधी फक्त आपण धूळ काढून घेणार आहोत, त्यानंतर पुढची प्रोसेस हे बघा, अगदी सगळं खेचलं जातं ह्या पाईपमध्ये आणि सगळी धूळ वगैरे जी आहे ती निघून जाते। आपण जेव्हा कामवालीला बोलवतो ती आपल्यासारखं अगदी डीप क्लीन करत नाही। विंडोची खालची बाजू आपण स्वच्छ केली, त्याची धूळ आपण स्वच्छ केली। आपण आता ब्लाइंड्स साफ करतो आहे, तर याचीसुद्धा आपण प्रथम जी धूळ असेल याच्यावरती ती आपण आधी साफ करून घेणार आहोत। या ब्लाइंड्स अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळ्याच घरांमध्ये बघायला मिळतील। या ब्लाइंड ज्या आहेत त्या वुडनच्या आहेत, या व्हाईट कलरच्या आहेत, ब्राऊन कलरच्या सुद्धा येतात। तर या ठिकाणी बघा किती धूळ निघाली आहे। जुनी हिंदी गाणी लावलेली आहेत, तर मस्तपैकी म्युझिक पण ऐकतो आहे काम करता करता। आणि ही जी ब्लाइंडची दोरी आहे ती पकडायचा भाग बघा किती घाण झाले आहेत। तर मॅजिक इरेझर घेतले नीलने आणि त्याच्या साह्याने साफ करतो आहे। तर हे जे मॅजिक इरेझर आहे ते खूप छान आहे। तर मी सुद्धा आता आपली धूळ स्वच्छ करून झाली, तर मॅजिक इरेझर थोडं ओलं करून घेतले त्याने, आता पुन्हा हे साफ करणार आहोत। नाहीतर ओलं कापड घेऊन त्याने सुद्धा ब्लाइंड स्वच्छ करू शकता। तर हे बघा किती धूळ आहे। अशा पद्धतीने एक एक अशी ही पट्टी पकडून क्लीन करायची आहे। त्यानंतर पुन्हा ड्राय कापड घ्यायचं आहे। मायक्रोफायबरचं टॉवेल नसेल तर कोणताही सॉफ्ट टॉवेलने तुम्ही पुन्हा हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर ही झाली डीप क्लीनिंग। विंडो ब्लाइंड्स आपल्या डीप क्लीनिंग करून झालेत। आता जी खालची बाजू होती ती आपण व्हॅक्युमने त्याची धूळ स्वच्छ केली, त्यालासुद्धा आता पाण्याचा स्प्रे मारून ती पुन्हा आपण क्लीन करून घेणार आहोत। मुलाला पण घेतलं आहे मदतीस, तो पण क्लीन करतो आहे। आपण आता विंडोच्या ग्लास काढून घेतलेले आहेत, त्यावरील धूळ जी आहे ती आपण व्हॅक्युमने आधी क्लीन करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सेमच ब्रश आपण या ठिकाणी वापरलेला आहे। तुम्हाला विंडोला लागलेली धूळ दिसत असेल आणि ती छानपैकी व्हॅक्युमच्या साह्याने साफ होते। ग्लासची जी विंडो आहे त्याची आपण धूळ व्हॅक्युमच्या साह्याने साफ केली। आपण आता डिटर्जंट स्प्रे यावरती मारत आहोत ग्लासवरती आणि ती आपण आता क्लीन करू। या ठिकाणी इलेक्ट्रिक आमच्याकडे ग्लास क्लीनर आहे, त्याच्या साह्याने हे खूप छान क्लीन होते। तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आपली ही ग्लास विंडो किती चमकायला लागली, ते अगदी क्लीन झाले। सगळ्या विंडो क्लीन करून झाल्यात, सगळ्या म्हणजे किचनच्या डायनिंग एरिया तिथल्या आणि हॉलच्या आणि मास्टर बेडरूमच्या। आणि त्यानंतर आता नील या ठिकाणी
टी व्ही खाली जे शोकेश आहे आणि त्यावरती जे माईक आहे ते तो क्लीन करत आहे. प्रथम माईक क्लीन करतो आहे म्हणजे त्यातली जी धूळ आहे ती त्या परत शोकेशवरती पडेल, म्हणून आधी माईक क्लीन करून मग तो शोकेश क्लीन करेल, म्हणजे ते स्वच्छ होईल, परत त्यावरती धूळ उडणार नाही. तर अशा पद्धतीने आपली क्लिनिंग चालू आहे, डीप क्लिनिंग. आपण आता हा लॅम्प क्लीन करूया. हा डायनिंग रूममध्ये हँगिंग असलेला हा लॅम्प आहे, याची धूळ आपण आधीच स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता डिटर्जंटचा स्प्रे मारलेला आहे आणि या ठिकाणी सॉफ्ट माझ्याकडे घासणी आहे, त्याने मी हे स्वच्छ करून घेणार आहे. प्रथम आपण हे डिटर्जंटने स्वच्छ करणार आहोत घासणीने, त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने हे पुन्हा स्वच्छ करणार आहोत आणि त्यानंतर मग हे ड्राय करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा आपण डिटर्जंटने स्वच्छ करतो आहे तर एवढे हे घाण झालेत. यानंतर पुन्हा मी स्वच्छ पाण्याने हे पुसून घेतले, त्यानंतर आत्ता हे मायक्रोफायबर टॉवेल घेतला आहे याने मी आता हे ड्राय करते. तर अशा पद्धतीने हे लॅम्प क्लीन करायचे, अगदी चमकतात, सुंदर असे होतात. मी ज्या पद्धतीने घर स्वच्छ केले त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, अगदी स्वच्छ तुमचं घर होईल. या ठिकाणी हे मॅजिक इरेजर आहे, याने अगदी झटपट खूप वस्तू क्लीन होतात. तर माझ्या इथे सगळे जे घराचे दरवाजे आहेत ते सगळे व्हाईट आहेत, ते मी याने क्लीन करते आणि जे आपले स्विच बोर्ड आहेत ते सुद्धा अगदी झटपट क्लीन होतात. थोडंसं आपण पाणी लावून पिळून घेतले, त्यात अजिबात पाणी नको आहे आपल्याला. तर या ठिकाणी आता हे बघा तुम्हाला घाण झालेले दिसत आहेत, फिरवलं ताबडतोब हे क्लीन झालं आहे. इतकं झटपट हे क्लीन होतं की बस ताबडतोब. हे जे मॅजिक इरेजर आहे ते खूप प्रेस करून पण यूज करायचं आणि अगदी हलक्या हाताने यूज करायचं आहे आणि ताबडतोब क्लीन होतात सगळं. आता हा स्विच बघा किती घाण झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि आता मी हे अलगद फिरवते, अगदी स्वच्छ झाले ताबडतोब. आणि आता हे बघा किती घाण झालेलं होतं, यावरती ती घाण लागलेली आहे. आता ह्याच मॅजिक इरेजरने तुम्हाला किचनचा जो पॅन्ट्रीचा दरवाजा आहे तो मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते. ज्या ठिकाणी सतत हात लागतात तेवढा पार्ट आपला खराब होत असतो. पॅन्ट्रीचा आपण रोजच उपयोग करत असतो, मुलंसुद्धा, त्यामध्ये खाण्याचं सामान असतं, स्वयंपाकाचं सामान असतं, तर तो पार्ट तेवढाच हँडलचा आणि आजूबाजूचा खराब होत असतो. तर अगदी क्लीन झाला आहे पाहिला आणि याच पद्धतीने पूर्ण संपूर्ण दरवाजे आपण याने क्लीन करून घ्यायचा आहे. आमचे सगळे दरवाजे क्लीन करून झालेत, भरपूर मॅजिक इरेजर लागले आहे आम्हाला. तर आता डायनिंग चेअर ज्या आहेत आमच्या त्यासुद्धा व्हाईट आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला मॅजिक इरेजरने क्लीन करून दाखवते. तुम्हाला ही चेअर खराब झालेली दिसत असेल. मुलं आपले काय करतात, मांडी घालून चेअरवरती बसतात, त्यामुळे ती काळी होते आणि धुळीनेसुद्धा व्हाईट वस्तू ताबडतोब थोडी जरी काळी झाली तर ती दिसून येते. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते मॅजिक इरेजर, बघा कसं काळं झालं आहे. तर मी दर 8 दिवसांनी या क्लीन करते. व्हाईट वस्तू या सारख्या क्लीन करत राहावं लागतात, तरच त्यात चमकतात, सुंदर दिसतात. या ठिकाणी आपली ही चेअर स्वच्छ करून झाली आहे. चला आपण आता फ्रेम ज्या आहेत काढलेल्या वॉलवरच्या त्या क्लीन करून घेऊया. हा माझा लहान मुलगा आहे, त्याचा लहानपणाचा हा फोटो आहे या ठिकाणी. किती क्यूट दिसतोय, जेव्हा झाला तो तेव्हा 9 पाऊंड होता. तर यावरती प्रथम ग्लास क्लीनरचा जो स्प्रे असतो तो मारून घ्यायचा आहे, त्यानंतर मायक्रोफायबरच्या टॉवेलने हे ग्लास जे आहे फोटो फ्रेमची ती स्वच्छ करून घ्यायची आहे. मग अगदी स्वच्छ होतात ह्या फ्रेम. आपण आता किचनच्या ट्रॉल्या ड्रॉवर स्वच्छ करून घेत आहोत. तर प्रथम मी सगळ्या वस्तू काढून घेतल्या, त्यानंतर हा पेपरसुद्धा काढून झटकून घेतला, तो पुन्हा त्यात घातला. डिटर्जंटच्या पाण्याने तो स्वच्छ करून घेतला, टिश्यू पेपरने पुसून घेतला, त्यानंतर परत ड्राय करून घेतला आणि परत आपण जागेवर लावला. ड्रॉवरचे लायनर माझे अजून छान आहेत त्यामुळे मी बदलले नाही. ह्या ड्रॉवरमध्ये ज्या वस्तू होत्या त्या मी आता ठेवते. या ठिकाणी मसाल्याचे डबे असतात माझे. आम्ही आता घराच्या बाहेर आलो आहोत, पाठीमागच्या भागात ज्या विंडो ओपन होत नाहीत आतून, ज्या फिक्स आहेत ते आपण आता बाहेरून क्लीन करणार आहोत, स्वच्छ करणार आहोत. ठिकाणी माझ्यासोबत नीलसुद्धा आलेला आहे. प्रथम मी एका कापडाने धूळ स्वच्छ करून घेतली, त्यानंतर हा डिटर्जंटचा स्प्रे आहे तो मी या ग्लासवरती मारत आहे.
हा स्प्रे मारून झाल्यानंतर आपण आपल्याकडे जी भांडी घासायची जी घासणी असते त्याची जी ग्रीन बाजू आहे कडक बाजू आहे ती आपण या ठिकाणी वापरणार आहोत. जर काही घाण चिकटली असेल तर ती याने साफ होईल, स्वच्छ होईल. चला आपण आता घासून घेऊया ही ग्लास अगदी छानपैकी. हे बघा अशा पद्धतीने भरपूर सोप लावायचं आहे म्हणजे अगदी स्वच्छ होईल. तुम्ही तुमच्या घराची क्लिनिंग कशी करतात नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. तर या ठिकाणी सोप लावून आपण ही ग्लास घासून घेतलेली आहे. या ठिकाणी माझ्याकडे हे ग्लास क्लीनर आहे इलेक्ट्रिक, याने आपण आता हे क्लीन करणार आहोत. अगदी स्वच्छ क्लीन होते ग्लास. तर तुम्हाला दिसत असेल की किती क्लीन झाली ते. दिवाळीची साफसफाई. हे बघा ही आपण आता विंडो साफ केली आणि आता इकडची वरची करूया. प्रत्येकाच्या छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला मी दाखवल्या आहेत. एका दिवसात हा बंगला स्वच्छ होत नाही. अगदी डीप क्लिनिंग करायचं झालं तर सगळ्या वस्तू हलवून त्या जागा स्वच्छ करणं, नंतर क्लिनिंग करणं. माझा हा बंगला 5 बेडरूमचा आहे, 4 फुल बाथ आहेत म्हणजे 4 बाथरूम आहेत मोठे मोठे, 2 कार पार्किंगचा एरिया आहे आणि बंगल्याच्या आजूबाजूचा पण एरिया खूप मोठा आहे. तर माझं हे डबल स्टोरीचं घर आहे. वरचा मजला बाकी आहे तर आज खालचा भाग आम्ही पूर्ण क्लीन केलेला आहे. तुम्हाला हाऊस क्लिनिंगचा, होम क्लिनिंगचा, घर स्वच्छ करण्याचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. त्यांनाही म्हणजे घर स्वच्छ कसं करायचं माहिती नसेल तर तेही स्वच्छ करतील. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात, कोणत्या कंट्रीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.